कैबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्रामा आजपासून नवाब मलिक सहभागी झालेले आहे, कुठल्या गटात बसणार नवाब मलिक? आता लवकरच आता 11 वाजता बसतील ते आमच्यासोबत. तुमच्यासोबत बसणार आहे? बसतीलच. नवाब मलिकांचं सभागृहात येणं कसं बघता अजितदादा गटासाठी? चांगलं आहे ना, पॉझिटिव्ह सगळं. असं नवाब मलिक तुमच्या सोबत येईल असं वाटतंय? तुमच्या गटासोबत आहेच आमच्या सोबत. काही बोलणं झालं तुमचं? भेट झाली प्रकृती? माझ्या भेट नाही, भेट नाही झाली माझी. कार्यालयाचा वाद जो आहे तो झालेला आहे, जितेंद्र आव्हाड यांची नेमप्लेट लागली होती पण ती काढून टाकण्यात आलेली आहे, कसं बघताय वादाकडे सविस्तर सांग. नाही, सविस्तर म्हणजे असं आहे की मी कालच मी बोललो होतो की आमचा अधिकृत पक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते कार्यालय आम्हालाच मिळेल. आमचंच आहे, नेते आमचे अजितदादा आहेत, ते आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. जितेंद्र आव्हाड यांची नेमप्लेट लागली, एक तासात ती काढून टाकण्यात आली. जितेंद्र आव्हाड कोण आहे मला माहित नाही, परंतु आम्हाला माहित आहे की हे जे आहे आमचे अधिकृत अध्यक्ष अजितदादा आहेत. नवाब मलिक तुमच्यासोबत त्या कार्यालयात बसतील? आता बसतील आमच्यासोबत, इथे हाऊसमध्ये बसतील. 11 वाजता आहे ना हाऊस, आता एक जस्ट 45 मिनिट आहेत, बघू. वाद मोठा आहे कारण की जितेंद्र आव्हाड यांची नेमप्लेट एक तासात काढली, तुम्ही म्हणतात की कोण जितेंद्र आव्हाड मी ओळखत नाही, वाद होण्याची शक्यता आहे? नाही नाही, असं काही वाद नाही. मी म्हटलं ना ते आम्हाला त्यानं आले की आम्ही चाय देऊ, बिस्किट देऊ, सगळं देऊ, तेच आम्ही बघत आहोत केव्हा येतील ते. आणि हा विश्वास आहे तुम्हाला नवाब मलिक तुमच्यासोबत, कारण ते तटस्थ भूमिका होती त्यांची? नाही, ठीक आहे, आता ते बघून आता काय आता सूक्ष्मोक्ष होईल. आता तुमच्याकडनं प्रयत्न सुरू आहेत? नाही, प्रयत्न नाही, आता ते आहेत ना त्यांना जे ज्यांच्यावर विश्वास आहे ते त्याच्यासोबत राहतील ना. थँक्यू सर. थँक्यू. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन वाटे, TV9 मराठी.